भारतीय जनता पार्टीची ताकद ही संघटनात्मक बांधणी आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये केले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर रायगडची जिल्हा बैठक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ही बैठक युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत झाली असून त्यांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी हे एकत्रितपणे सर्व उपक्रम राबवत असल्याचे सांगून युवा मोर्चाने आतापर्यंत राबविण्यात आलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. या बैठकीला युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल विधानसभा संयोजक रोहित जगताप, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भूपी, उपाध्यक्ष चिन्मय समेळ, गौरव कानपिळे, सचिव विवेक होन, शुभ पाटील, नितेश घुगे, रवी तिवारी, सुनील राणा, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, कळंबोली मंडळ अध्यक्ष गौरव नाईक, खारघर मंडळ अध्यक्ष नितेश पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष तेजस पाटील, युवा वॉरियर उत्तर रायगड जिल्हा संयोजक देवांशू प्रबाळे, उपाध्यक्ष शिवानी घरत यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपण युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे बसलेल्या विधानसभा निवडणुकी होईपर्यंत एक शपथ घेईल की छत्रपतींचा आठवणी प्रताप, छत्रपतींचा आठवणी प्रताप, शत्रू पुढे कधी झुकणार नाही आणि महाराष्ट्रातील तरुणाईंचे प्रश्न सुटल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी शपथ तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सांगितलेले कार्यक्रम करायचे. याचा पूर्ण शेड्यूल पुढे काय होणार आहे, कुठल्या मंडळात होणार आहे, हे सर्व 2 दिवसांमध्ये आपण सर्व निखिलजींकडे द्यावे. परत एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिलात, 3 तास उशीर होऊ नये, आपल्या चेहऱ्यावरचा उत्साह कायम ठेवला, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. राहुलजी, गेल्या 3 वर्षाचे कार्यक्रम फार झाले, त्याच्यामध्ये आम्ही फार हिरिरीने सगळ्यांनी सहभागी करून घेतलं, परंतु या गेल्या 7-8 महिन्यातले कार्यक्रम मी आपल्या या ठिकाणी वाचून दाखवले. येणाऱ्या काळात आम्ही सगळे कसोशीने सगळे एकत्र राहून एकत्र युवा मोर्चा कसा मोठा होईल, ही जी काय आता येणारा ही जी बैठक त्याच्यासाठी लावली याच्याबद्दल सविस्तर चर्चा सर्वांसोबत झाली. त्याच्यामध्ये आपल्याला नव मतदारांची नोंदणी महाविद्यालय स्तरावर जायचं आहे, त्याच्यासाठी करायचे त्याची आम्ही तयारी याच्यामध्ये करतोय. आमच्या जिल्ह्यामध्ये 25 कॉलेजेस आहेत, मोठे महाविद्यालय आहेत, त्याच्यातले 14 पनवेल विधानसभेमध्ये आहेत, 4 उरण विधानसभेमध्ये आहेत आणि 7 तिकडे कर्जत विधानसभेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन चांगल्या पद्धतीने मतदार नोंदणी करू. त्यानंतर युवा वॉरियर्स जे आम्हाला तुम्ही एक चांगली देवेंद्रजींची जी संकल्पना आहे ती पुढे नेण्यासाठी आम्ही जे काम करतोय ते आम्ही बरंचसं तिथपर्यंत पोहोचलोय. आमची यादी बऱ्याच ठिकाणी तयार झाली, परंतु इतर कार्यक्रमांमुळे अभावी आम्ही ते करू शकलो नाही. परंतु पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला संधी दिली की आम्ही त्या शाखा परत एकदा घोषित करू शकतो, त्यांच्या फलकांचे उद्घाटन करू शकतो, त्याबद्दल खूप आपले धन्यवाद. आणि आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण जिल्हाभर युवा वॉरियर्सच्या शाखा कशा असतील, त्यांचे कार्यक्रम कसे चालतील आणि युवा वॉरियर्सची संघटना कशी मजबूत होईल याबद्दल आम्ही कार्यरत राहू, आपल्याला असे आश्वासित करतो.